नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुन्हा एक महत्त्वपूर्ण जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले, तुम्ही ते वाचू शकता। टाटा यांच्या वेबसाईटवर घेऊन आलोय आणि यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे। खूप चांगला अपडेट आहे, तुम्ही जर फ्रेशर्स असाल तरी इथे अप्लाय करू शकणार आहात। यांच्या करिअर पेजवर घेऊन आलोय, तुम्ही ते स्पष्ट बघू शकता। तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला ही माहिती मिळून जाणार आहे। एक्सप्लोर द ऑपॉर्च्युनिटीज, टाटा कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब लागायचे तर सातत्याने मी व्हिडिओ बनवतोय। आता नुकतंच अपडेट आलंय त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। आता तुम्ही ते बघू शकता, फ्रेशर्स आहात तरी इथे जॉब्स आहे, एक्सपिरियन्स असाल तरी इथे जॉब्स आहे। आता जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर यावर क्लिक करायचं, आणि जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही यावर क्लिक करून तुमच्यासाठी जॉब शोधू शकता। टाटामध्ये जॉब करणं का फायदेशीर आहे इथे दिलेलं आहे आणि कोणाला सांगायची गरज नाही। ट्रस्टेबल कंपनी आहे, फार मोठी कंपनी आहे, इथे लर्निंग अपॉर्च्युनिटीज राहते, त्यानंतर तुम्ही ग्रोथ मिळू शकतात आणि पेमेंट पण चांगला असतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे करिअर केलं पाहिजे। आता तुम्ही फ्रेशर्स आहात त्यामुळे मी फ्रेशरसाठी सांगतोय, जस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर ही नोटिफिकेशन आली आहे, टाटा एलएक्सी ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे 2021 आणि 22 बॅचसाठी। ओके, जे की करणं आता स्टार्ट झालंय, व्हिडिओ संपले तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकतात। कशाप्रकारे अप्लाय करायचं हे पण मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे। त्याआधी आयकॉनिक मराठी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे या सगळ्या महत्त्वपूर्ण अपडेटची माहिती तुम्हाला मिळत जाईल। तर मित्रांनो, चांगला अपडेट आहे। जर का तुम्हाला टाटा कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, इथे सगळी माहिती दिलेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा जॉब आहे, म्हणजे जर तुम्ही ते अप्लाय करणार आहात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहिजे तर पुण्यामध्ये तुम्हाला हा जॉब लागणार आहे। आता इथे बघू शकतात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, 2021 आणि 22 बॅचचे तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। 22 बॅचचे स्टुडंट म्हणजे जे लास्ट इयरला आहेत ते पण अप्लाय करू शकतात, जे पास आउट आहे ते पण अप्लाय करू शकणार आहात। आता इथे बघू शकतात शाखा कोणत्या कोणत्या आहे, बी बीटेक एमई एमटेक एमएस एमसीए एमसीएस विथ नो बॅकलॉग, म्हणजे तुम्हाला बॅकलॉग नको आणि तुमच्या शिक्षण वर्षामध्ये एक वर्षापेक्षा जास्त गॅप नको। कमीत कमी 60% तुम्हाला पडले असेल 10वी 12वी यूजी पीजी मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। आता कुठल्या कुठल्या शाखा आहेत, म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन कशात पाहिजे, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, इन्फॉर्मेशन सायन्स, त्याच्यानंतर बघा सायबर सिक्युरिटी, डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग। मी जसं तुम्हाला सांगितलं की सध्या याच्यामध्येच करिअर आहे, जसं की AI झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग। मी मागे तुम्हाला भरपूर कोर्स द्यायचो पण तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं, पण आत्ता तरी ते कोर्सेस तुम्ही करून घ्या, व्हॅल्युएबल आहे, कारण की याच्यामध्ये भविष्य खूप आहे। त्यामुळे नक्की तुमचं जर हे शिक्षण झालं असेल तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। इथे बघू शकता तुम्ही अनेक शाखा आहेत। आता अप्लाय कसं करायचं तर जस्ट खाली स्क्रोल करायचं, तुम्ही याआधी 6 महिन्यांमध्ये जर अप्लाय केलं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकत नाही, त्यानंतर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। आता सगळ्यात आधी कोणत्या इयरला तुम्ही पास आउट होणार आहे, 22 होणार असेल तर 22 सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर करंट कॉलेज, इन्स्टिट्यूट नेम, सिटी नेम हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर स्टेट कोणता आहे जे की तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपलं महाराष्ट्र आहे। त्याच्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आधार कार्ड प्रमाणे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅन्डिडेट ईमेल आय डी टाकायचा, हा ईमेल आय डी योग्य टाका, याच्यावर सगळी माहिती येते, तुमचं सिलेक्शन झालंय का नाही झालंय, एक्झामचे डेट, एक्झाम पण होणार आहे, इथे कुठल्याही प्रकारचा 1 रुपया तुम्हाला भरावा लागत नाही, कारण की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कधीच कोणाकडे 1 रुपया मागत नाही, त्यामुळे बिंदास इथे अप्लाय करून द्या। जेंडर काय आहे ते टाकून घ्यायचे, जन्मतारीख, त्याच्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज पडले, जे की 60% पाहिजे आहे, त्यापेक्षा जास्त असेल किंवा 60% असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्याच्यानंतर 12th किती पर्सेंटेज होते, त्याच्यानंतर डिप्लोमा केला आहे तर त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज होते, हायर क्वालिफिकेशन काय आहे, यूजी आहे, पीजी आहे, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ते तुम्हाला इथे टाकायचं आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथे तुमचा फॉर्म चेक केला जातो, इथे बघा दिलेला आहे। प्रोसेस कशी होते, सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे ते टेस्टसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं इन ॲडव्हान्स अबाउट द टेस्ट अँड इंटरव्ह्यू। ओके, समजलं आहे, त्यामुळे तुमच्या मेलमध्ये ही सगळी माहिती येते। जे पण तुमचे मित्र इथे एलिजिबल असेल नक्की त्यांना शेअर करा, चांगली संधी आहे। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।